हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला कैरीची चटणी वाटायची आहे. त्याच्यासाठी मी एक वाटी कैरी धुऊन स्वच्छ धुऊन आणि चिरून घेतलेली आहे. वरलं सालपट काढलेलं आहे. त्यासाठी मी छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं गूळ. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे, गूळ तुमच्या आवडीनुसार घाला. आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट तुमच्या आवडीनुसार मी 3 चमचे घालत आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मग आता आपल्याला असं चटणी वाटून घ्यायची आहे. आता आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्या पॅनमध्ये थोडंसं 1/2 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरे घालून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. 1/2 चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही तडका चटणीमध्ये घालून घेऊ. आता असं आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे. आपण हे चांगलं मिक्स करू. बघा, आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे. गोड आंबट खूप मस्त झालेली आहे. आपण शेंगदाणे वापरलेले नाही, याच्यामध्ये खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही पण करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.